विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वीच्या नागरीकरण या पाठाचा अभ्यास करीत आहोत. आजच्या भागामध्ये आपण नागरीकरणाचे असलेले फायदे या भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण झाल्यानंतर त्याचे काही फायदे आपल्याला दिसून येतात. तर सर्वप्रथम आपण पहिला फायदा नागरीकरणाचा पाहत आहोत, सामाजिक एकोपा. आता बघा, हा नागरीकरणाचा सर्वात चांगला असा फायदा आपल्याला दिसून येतो तो म्हणजे बघा की ज्या ठिकाणी नागरीकरण होत असते त्या प्रदेशामध्ये द्वितीय तृतीय आणि चतुर्थक श्रेणीचे असलेले व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात आणि त्यामुळे होतं काय की रोजगाराच्या खूप चांगल्या संधी निर्माण झाल्यामुळे अनेक भागातील लोक, देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील असलेले लोक त्या प्रदेशात नोकरीसाठी येत असतात आणि त्यामुळे त्या वस्तीमध्ये खूप वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक एकत्र नांदत असतात. मग याचा सगळ्यात चांगला परिणाम काय होत असतो की त्या भागामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण होत असते, त्या लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण होत असतो आणि एकमेकांचे असलेले सण, एकमेकांच्या परंपरा, एकमेकांच्या असलेल्या रूढी परंपरा या आपण गुण्यागोविंदाने साजरा करतो आणि सामाजिक एकोपा निर्माण झालेला आपल्याला तिथे दिसून येतो. उदाहरणार्थ मुंबई शहरामध्ये भारतातल्या अनेक भागातून लोक आलेले दिसून येतात, कारण मुंबईमध्ये द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या भागातले असलेले सण, उत्सव, परंपरा आनंदाने साजरा करताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे गुजरातमधील असलेला नवरात्रोत्सवाचा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने साजरा करतो. बिहारमधील असलेला छठ उत्सव आपण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा करतो. ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रीय लोक गेलेले आहेत तिथे सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी आपलं असलेला दिवाळी, गणपती हे सण आपण आनंदाने साजरा करतो आणि सामाजिक एकोपा निर्माण होत असतो. नागरीकरणाचा असलेला दुसरा महत्वाचा फायदा आहे तो म्हणजे आधुनिकीकरण. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या प्रदेशामध्ये नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत असते तिथे देशातील वेगवेगळ्या भागातून खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात, त्यांचं स्थलांतर होत असते. मग त्या लोकांमध्ये ज्ञान कौशल्याची असलेली देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि मग अशा प्रदेशामध्ये नवनवीन उद्योग व्यवसायाचे असलेले जे प्रकल्प असतात ते येत असतात आणि मग नवनवीन कारखाने, नवनवीन उपक्रम, नवनवीन असलेले प्रकल्प आल्या कारणाने त्या नागरी वस्तीला आधुनिक वस्तीचं स्वरूप येत असतं. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या ज्या वस्त्या आहेत या वस्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आधुनिकीकरण आपल्याला झालेले दिसून येते. हा नागरीकरणाचा असलेला दुसरा अतिशय महत्वाचा फायदा आपल्याला दिसतोय. नागरीकरणाचा तिसरा महत्वाचा फायदा आपल्याला दिसतोय तो म्हणजे सोयी सुविधा. बघा विद्यार्थी मित्रांनो, नागरीकरण झालेल्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा ह्या निर्माण होत असतात. मग त्या वाहतुकीच्या असतील, शिक्षण, वैद्यकीय सेवा, संदेश वगैरे अशा अनेक नवनवीन असलेल्या सोयी सुविधांचा लाभ लोकांना होत असतो. वाहतुकीचे जाळे चांगल्या पद्धतीने झाले, रस्ते, डोंगरगजर त्या प्रदेशामध्ये चांगल्या पद्धतीने झाले तर त्या भागाचा विकास आपसुकच होत असतो, आर्थिक विकास हा वेगाने होत असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये चलनने फिरत असतं. शिक्षणाच्या जर सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने त्या भागामध्ये जर निर्माण झाल्या तर त्यामुळे वेगवेगळ्या भागातील लोक शिक्षण घेण्यासाठी येतात. उदाहरणार्थ पुण्यामध्ये शैक्षणिक सुविधा चांगल्या निर्माण झाल्या कारणाने भारतातीलच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्याला शिक्षण घेण्यासाठी येताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर बघा, वैद्यकीय सेवा जर या ठिकाणी लाभ लोकांना होण्यासाठी सोयी सुविधा जर वैद्यकीय सुविधाच्या वाढल्या तर अनेक भागातील लोक आपल्याला तिथे येताना दिसून येतात आणि आजारांवरचे असलेले उपचार जर तिथे सहजतेने उपलब्ध असतील तर नागरीकरणाचा असलेला खूप चांगला असलेला फायदा आपल्याला तिथे दिसून येतो. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि जगभरातील असलेले लोक उपचारासाठी अतिशय स्वस्त वैद्यकीय उपचार म्हणून या शहरांकडे येताना आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर नागरिकांना असलेल्या सोयी सुविधांमध्ये पुढचा महत्वाचा आपल्याला म्हणजे फायदा येतो म्हणजे संदेशवनाच्या असलेल्या सोयी सुविधा त्या प्रदेशात वाढतात. संदेशवनामध्ये वेगवेगळे असलेले दूरसंचाराचे असलेले सुविधा असतील, अजून इतर सुविधा सहज वाढताना आपल्याला दिसून येतात.
आणि अत्याधुनिक असलेल्या या सोयीसुविधा नागरीकरणामुळे या परिसरामध्ये सहज निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद.